नमस्कार मित्रांनो मी अमित रानडे तुमच्या या वेबकास्ट सेशनमध्ये खूप स्वागत करतो आज आपण क्लिकमध्ये जो नवीन आपला कोर्स आहे डेटा एंट्री अँड डेटा मॅनेजमेंट त्याविषयी थोडंसं महत्त्वाचे मुद्दे म्हणजे त्याच्या सिलेबसमध्ये आपण काय कवर करतो जॉबच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काय काय आहे आणि हा आपला कोर्स खूपच प्रभावी आणि एक ज्याला आपण म्हणतो ना की न्यू एज करियर त्यादृष्टीने त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी मी थोडंसं सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो आपला कोर्स आहे हा एकशे वीस तासांचा आहे आणि मुख्य म्हणजे हा कोर्स इंडस्ट्रीमध्ये जी महत्त्वाच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या दृष्टीने आपण पूर्णपणे डिझाईन केलेला आहे त्यामुळे तुम्ही समजा सिलेबस बघाल तर त्याच्यामध्ये एका डेटा एंट्री आणि मी जेव्हा डेटा एंट्री असा एक शब्द वापरतो आहे किंवा डेटा एंट्री अँड डेटा मॅनेजमेंट असं म्हणतोय तर असं त्याची मर्यादेत मर्यादा नाही आहे की याच्यामध्ये नुसतं ज्यांना डेटा एंट्री शिकायचं आहे त्यांच्याकरताच आहे पण डेटा मॅनेजमेंट झालं फॉन्ड कन्वर्जन झाले फ्रीलान्सिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज झाल्या डेटा एंट्रीविषयी खूप नवीन नवीन गोष्टी याच्यामध्ये आहेत त्यामुळे अक्षरशः एम एस सी आय टीच्या विद्यार्थ्यांना पण किंवा कॉलेजियन विद्यार्थ्यांना पण आपण याच्यामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो थोडंसं पण याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघूया डेटा एंट्री ऑपरेटरचा रोल काय असतो त्याच्याकरता काय काय जॉब्स उपलब्ध असतात कीबोर्ड टायपिंग टेक्निक्स वेगवेगळे फॉन्ट वापरून टायपिंग कसं करायचं डेटा एंट्रीचे महत्त्वाचे टूल्स आणि मुख्य म्हणजे सहावा मुद्दा तुम्ही बघाल तर वेगवेगळे फॉर्म्स मग ते एक्सेलचे असो झोहोचे असो हे सगळं आपण याच्यामध्ये कवर करतो तसंच की डेटा एंट्रीचे महत्त्वाचे स्किल्स आहेत डॉक्युमेंटचं कन्वर्जन आहे आणि डेटा एंट्रीचे वे वेगवेगळे वे जे वे टास्क असतात ते याच्यामध्ये कवर केले जातात तसंच अगदी बेसिक डेटा एंट्रीचं म्हणजे डेटा मॅनेजमेंटचं इंट्रोडक्शन आहे डेटा <coughs> मॅनेजमेंट याचा अर्थ काय हे याच्यामध्ये आपण कवर करतो एम एस ऑफिसचे स्किल्स आहेत डेटा ॲनालिसिस आहे आणि याच्या बियॉन्ड झॉन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे गुगल डेटा स्टुडिओ फ्री आणि ओपन सोर्स टूल्स फॉर डेटा मॅनेजमेंट ज्याला आपण गुगल वर्कस्पेस म्हणतो हे याच्यामध्ये आपण कवर करतो आणि या सगळ्याच्या बियॉन्ड जेव्हा एक विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होतो त्याला काय लागतं तर स्मॉल बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे तो एखाद्या एम एस एम ईमध्ये जाऊन स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जाऊन एखाद्या शॉपमध्ये जाऊन जेव्हा तो काम करायला लागतो तेव्हा त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे हे सगळं आपल्या कोर्समध्ये आपण कवर केलेलं आहे आपण थोडंसं स्क्रीन बाय स्क्रीन जाऊया आता तुमच्यासमोर डेटा एंट्री ऑपरेटर जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळेस डेटा एंट्री याचा अर्थ काय तुम्ही थोडंसं बघाल तर डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काय काय स्किल्स लागत असतात त्या कशा कवर करायच्या आणि प्रत्येक याच्यामध्ये नॉलेजचं काय त्यामुळे खूपच हां मी असं म्हणेन ह्या कोर्स आत्ता इंग्लिशमध्ये असला तरीही अतिशय सुंदर सोप्या भाषेमध्ये हे आपण शिकवलेलं आहे आणि एक विद्यार्थी स्वतःहून या सगळ्या गोष्टी शिकू शकतो तसंच डेटा एंट्रीकरता किंवा टायपिंगची प्रॅक्टिस करण्याकरता काय काय टूल वापरले गेलेत हे पण याच्यामध्ये आपण दिलेले आहेत थोडंसं आपण पुढे जाऊया तर फ्रीलान्सिंग ऑपॉर्च्युनिटीज काय म्हणजे आता तुम्ही स्क्रीनवरती बघाल तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय एक्सपेक्टेड सॅलरी रेंज म्हणजे मला किती पगार मिळू शकतो फ्रीलान्सिंगमध्ये कशा पद्धतीचं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत फायबरवरती अपवर्कवरती किंवा फ्रेशर्सच्या दृष्टीने मला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचे कॉमन टूल्स काय आहेत हे सगळं आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे पुढे जाऊया तर टायपिंग टेक्निक्स म्हणजे काय तर राईट पोस्चर काय म्हणजे मी कशा पद्धतीने कम्प्युटरवरती बसायचं अगदी कीबोर्डचं इंट्रोडक्शन तुम्ही इथे बघाल तसंच टॉप रो बॉटम रो शिफ्ट की कॅप्स लॉक नंबर की स्पेशल कॅरेक्टर्स फिंगर मोशन्स तर या सगळ्या हे सगळे मुद्दे आहेत आपण बरेच वर्ष व्हॉईस टायपिंगविषयी बोलतो त्यामुळे गुगल डॉक व्हॉईस टायपिंग मराठीमध्ये इंग्लिशमध्ये याचा वापर कसा केला गेला पाहिजे ते पण आहे म्हणजे नुसतं कीबोर्ड टायपिंग नसून वॉइस टायपिंगपर्यंत आपण याच्यामध्ये शिकवलेलं आहे आता इथे तुम्ही आपण थोडंसं फॉन्टविषयी बघूया तर कृतिदेव झालं देवलीज झालं श्री टू युनिकोड कसं कन्व्हर्जन झालं आय एस एम फॉन्टचं इंट्रोडक्शन त्याचं इन्स्टॉलेशन कारण आय एस एम फॉन्ट एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे प्रॅक्टिस नसली तरीही आपल्याला आय एस एम फॉन्ट कसा इन्स्टॉल करायचा तसंच वेगवेगळे कॅलिग्राफिक फॉन्ट्स म्हणजे ज्याचा वापर एक सुंदर काय म्हणतात रायटिंग स्टाईलकरता केला जातो फॉन्ड सेटिंग कसं अप्लाय करायचं तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे इथे तुम्ही समजा परत स्क्रीनवरती बघितलं तर मंगल फॉन्ड झालं कोकिला फॉन्ट झालं हे सगळं आपण याच्यामध्ये शिकवलेलं आहे तसंच आपण समजा डेटा एंट्री टूल्समध्ये गेलो तर झोहो फॉर्म झाले मग जोहो फॉर्मचा उपयोग कसा आहे जो फॉर्म फॉर्ममध्ये रजिस्टर कसं करायचं तसंच सर्वे मंकीसारखी सर एक अतिशय सुंदर वेबसाईट आहे की ज्याचा वापर करून आपण एक सर्वे घेऊ शकतो तो पण आपण याच्यामध्ये शिकवलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणजे समजा आपण बघितलं तर डेटा एंट्रीचे जॉब रोल झाले फ्रीलान्सिंग झालं फॉन झालं टायपिंग झालं सर्वे मंकीसारख्या गोष्टी झाल्या त्यामुळे या एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये झाला तसंच आपण समजा थोडंसं पुढे गेलो तर कॉम्प्रिएंटसारखं टूल ग्रॅमरलीसारखं टूल म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल तर ग्रामरली वापरून मी जे काही डेटा एंट्री जे काही डेटा मॅनेजमेंट जे काही टायपिंग करतो आहे त्याच्यामध्ये चुका तर नाही आहेत म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे की नाही त्याचा ग्रामर बरोबर आहे का तसंच विषय मी आधी पण बोललेलो आहे की म्हणजे डेटाचं ॲनालिसिस करणं एखादं वाक्य आहे किंवा मी फेसबुकवरचा डेटा घेतला तर त्याच्यावरती कमेंट असतात आता कमेंट कसे वाचायचे किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी कसं बरं सांगायचं की कि किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह कमेंट्स होते तर कॉम्प्रिहेंड त्या टूलचं अतिशय सुंदर अनालिसिस करतो म्हणजे समजा आपण राईटमध्ये बघितलं तर कॉम्प्रिहँड टूल सेंटिमेंटचं ॲनालिसिस करतो सिमेंटिकचे ॲनालिसिस करतो त्याच्यामध्ये एब्युसिव लँग्वेज आहे का ते पण कळतं इमोशन्स आहेत टेक्स्ट आहे सरकाझम आहे कीवर्ड एक्सट्रेक्टर अशा कितीतरी गोष्टी याच्यामध्ये आहेत त्यामुळे आपले विद्यार्थी खूप स्मार्टली या गोष्टींना शिकू शकतात तसंच एका बाजूला विद्यार्थ्यांना झालं तसंच समजा आपल्याकडे एखादा शिक्षक येतो आता बघा हां शिक्षकांच्या दृष्टीने मॉलिक्यूल एडिटर आहे कॅमड्रॉ आहे कॅमड्रॉ म्हणजे काय तर केमिस्ट्री म्हणजे आपण आपण असा विचार करूया की आपला डेटा एंट्रीचा कोर्स किती वास्ट आहे म्हणजे कॅमड्रॉसारखं फीचर की जिथे शिक्षकांना केमिस्ट्रीचे इक्वेशन्स बनवायचे असतात रिंग आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आता हे ना म्हणजे आपल्या कोर्सचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्या शिक्षकांना मॅथ्सचे फॉर्म्युले फिजिक्सचे फॉर्म्युले आहेत तसंच कॅमड्रॉसारख्या गोष्टी आहेत तर या पण आपण आपल्या कोर्समध्ये शिकवतो थोडंसं आपण पुढे जाऊया तर गुगल फॉर्म झालं कस्टमाइज कसे करायचे गुगल फॉर्म भरायचे कसे हे सगळे मुद्दे आपण याच्यामध्ये कवर करतो पुढे जाऊन बघूया तर डेटा एंट्रीमध्ये बघा हां इमेज असिस्टेड डेटा एंट्री आहे स्कॅनिंग इमेज आहे म्हणजे डी पिक्सलेशन स्कॅनिंग करत असताना त्याच्यामध्ये पिक्सेलेशन तर नाही होते इमेजेस रिसाईज कशा करायच्या एक्सेलमध्ये डेटा व्हॅलिडेशन कसा लावायचा ते डॉक्युमेंट कम्प्रेस कसे करायचे पेज सेटिंग कसं अप्लाय करायचं त्यामुळे हे सगळे मुद्दे आपण कवर करतो डॉक्युमेंट मर्च स्प्लिट रिपोर्टिंग अक्षरशः डिजिटल सिग्नेचरपर्यंत आपण जातो म्हणजे तुम्ही इथे बघाल तर मी माझी डिजिटल सिग्नेचर कशा पद्धतीने ॲड करतो हे पण आपण शिकवतो आता इथे बघा हां रिपोर्ट क्रिएशन आहे ॲडिंग अ डिजिटल सिग्नेचर ठीक आहे तसंच ईमेल फॉर्मॅटिंग आहे डॉक्युमेंटचं प्रूफ रिडिंग आहे ऑटो करेक्ट आहे पासवर्ड प्रोडेक्शन आहे किंवा एनक्रिप्टेड पी डी एफ कसा वापरायचा हे आपण शिकवतो याच्याच बरोबर डॉक्युमेंटचं कन्वर्जन मला माहिती आहे की याच्यामधले बरेचसे मुद्दे आपल्याला माहिती आहेत पण आपण आपल्या कोर्समध्ये काय डिटेलपर्यंत गेलेलो आहोत हे सांगण्याकरता मी याचा एक डिटेल्ड वेबकास्ट तुमच्यासमोर घेतो आहे की आपण आपल्या कोर्समध्ये कितीतरी गोष्टी शिकवतो म्हणजे आता डॉक्युमेंट कन्व्हर्जन आहे पी डी एफ टू एक्सेल आहे एक्सेल टू पी डी एफ आहे सी एस सी आहे म्हणजे कॉमर्स सेपरेटेड फाईल्स आहेत पी डी एफ टू ई पब आहे जे पॅग आहे पी डी एफ टू आर टी एफ आहे किती कितीतरी गोष्टी म्हणजे तुम्ही बघा की एखाद्या विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेला आर टी एफ अर्थ काय माहिती नसतो किंवा पी डी एफ टू वर्ड युझिंग ओ सी आर आहे ऑनलाईन टूल म्हणजे मी एखाद्या पी डी एफला वर्डमध्ये खूप मोठा प्रश्न असतो हा आज गव्हर्नमेंटच्या जी आर बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये एडिटिंग करायचं असतं पण त्या पी डी एफमध्ये असतात मग त्यांना वर्डमध्ये कसं कन्वर्ट करा कन्वर्जन करायचं किंवा इवन ओ सी आर म्हणजे गुगल लेन्सचा वापर करून त्याला ओ सी आरमध्ये कसं कन्वर्ट कन्वर्जन करायचं हे आपण शिकवतो आता बघा हां डेटा एंट्रीमध्ये हार्ड कॉपी टू सॉफ्ट कॉपी कन्वर्जन कसं असतं लेआउट ऑफ डेटा फ्रॉम कॉलम टू रो क्विक ॲक्सेस टूलबार तुम्ही बघाल आपल्या कोर्सचा जो वाट वाचनेस आहे ना तो किती जास्त आहे म्हणजे आता बघा हां डिलेटिंग डुप्लिकेट डेटा फ्रॉम द स्प्रेडशीट एकदम आपल्याला कोणी असं विचारलं ना तर आपल्याला माहिती नसतं आणि या सगळ्या गोष्टीनं डेटाचं स्मार्ट मॅनेजमेंट कसं करायचं या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आता वरती बघाल तर

डेटा मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणजे डेटा अगदी कीबोर्डपासनं सुरू करत करत डेटाचा अर्थ काय डेटा बेस म्हणजे काय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात आता उदाहरणाकरता मेटा डेटा आणि बिग डेटा याचा अर्थ काय मेटा डेटा म्हणजे काय असतं तर आपण एखादा म्हणजे आता एक उदाहरणाकरता सांगतो हां एखादं गाणं आहे हां त्या गाणं ती गाणं का ते गाणं काय आहे ते एखादी फाईल आहे आता त्या फाईलमध्ये किशोर कुमारने समजा ते गाणं म्हटलं असेल तर किशोर कुमार यांचं नाव त्याच्यामध्ये टाकणं त्या पिक्चरमध्ये हिरो कोण होतं त्या याच्यामध्ये कलाकार कोण होते असं त्याचं मेटा डेटा टाकणं ते गाणं कधी रिलीज झालं कोणत्या कंपनीचं चा आहे असे सर्व या सगळ्या गोष्टीला एखाद्या डेटाचं मेटा डेटा असं म्हणतात म्हणजे सर्च करत असताना तुम्ही बघाल तर आजही आपण एलेक्साचा जेव्हा वापर करतो आपण असं म्हणतो ना की श्री किशोर कुमार यांनी म्हटलेलं की ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी ॲक्टिंग केली आहे असं गाणं शोधा तर लगेच का बरं शोधता येतं कारण मेटा डेटा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल असतो पण मेटा डेटा आणि बिग डेटा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पण त्या विद्यार्थ्यांना माहिती असल्या पाहिजे तसंच थोडंसं आपण पुढे जाऊया मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो आहे याचा याचा वापर असा की काउन्सिलिंग करता मार्केटिंग करता सोशल म्हणजे सोशल मीडियामध्ये तर नाही म्हणणार मी पण काउन्सिलिंग करत असताना डेटा एंट्री हा या कोर्समध्ये कितीतरी गोष्टी आपण कव्हर करतो त्या दृष्टीने मी हे प्र हे सेशन किंवा प्रेझेंटेशन तुमच्यासमोर करतो आहे आणि तुम्ही बघत असाल तर सगळी दूर मी टेबल ऑफ कंटेंट तुमच्यासमोर एक्सप्लेन करत चाललो आहे आता बघा डेटा कलेक्शन केस स्टडी सोशल मीडिया मार्केटिंग आहे सोशल मीडियामध्ये डेटा कलेक्शन कसं करायचं आता बघा हाऊ वूड यू कलेक्ट डेटा फ्रॉम फेसबुक फेसबुकवरचा डेटा एनालिसिस करता कसा कलेक्ट करायचा किंवा इन्स्टाग्रामवरचा डेटा कसा कलेक्ट करायचा या गोष्टी पण आपण शिकवतो हो पुढे जाऊन डेटा क्लिनिंग आता डेटा तर एकत्र झाला पण तो क्लीन करायचा आहे तो डाउनलोड करायचा आहे त्याच्यावरती डेटा क्लिनिंग करायचा आहे आणि तो डेटा कुठून घ्यायचा हां आता बघा वर्ल्ड बँकेवरती एक वर्ल्ड बँकेचा डेटा अर्बन पॉप्युलेशनचा आपल्याला मिळू शकतो म्हणजे डेटा ॲनालिसिस करता स्वतःकरता उपलब्ध करून घेणं हे महत्त्वाचं आहे तसंच थोडंसं आपण पुढे जाऊया तर एक्सेलमध्ये टेक्स्ट नंबर कसा टाकायचा डेटा सिरीज कशी टाकायची सेल हाईट सेल विथ सॉर्टिंग फिल्टरिंग कमेंट्स वर्कशीट प्रोटेक्शन ह्या सगळ्या बारीक 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 गोष्टी कारण डेटा असं म्हटलं ना की नुसतं कीबोर्डवरती डेटा एंट्री असं नसतं कितीतरी त्याचे बारीक बारीक फ्लेवर्स असतात कट कॉपी पेस्ट आहे पॅरेग्राफ अलाइनमेंट आहे बुलेट्स आणि नंबरिंग आहे टेक्स्ट आणि पॅरेग्राफ शेडिंग आहे मॅक्रोज आहे डिझायनिंग टेबल आहे अलायनिंग टेबल आहे मेलमर्च आहे तसंच पॉवर पॉईंटमध्ये पण ट्रान्झिशन्स आहेत ॲनिमेशन्स आहेत तुम्हाला माहिती आहे, आहे। का की पॉवर पॉईंटमध्ये पण मेक्रो वापरता येतो ते पण आपण आपल्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे किंवा वर्डमध्ये पण मेक्रोचा वापर के करता येतो आता बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मेक्रो कसा वापरायचा इथे बघा राईटमध्ये right एक फीचर दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला साधारणतः कसं असतं की मॅक्रो याचा वापर आपण एक्सेलमध्ये करतो पण मॅक्रो हा फीचर वर्डमध्ये कसा वापरायचा हे आपण डेटा एंट्री कोर्समध्ये शिकवतो मग डेटा ॲनालिसिस म्हणजे काय तर डेटा ॲनालिसिसचे बरेचसे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे पिवोट टेबल आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे लुकअप आहे फंक्शन्स आहे चार्ट आहे काउंट ब्लँक आहे डेज आणि मंथ आहे सेल्स से ॲनालिसिस आहे हे सगळं आपण विद्यार्थ्यांना याचं इंट्रोड्युशन करवतो याच्या पुढे जाऊन पार चार्ट आहे गुगल डेटा स्टुडिओ आहे इवन त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये यू आर एल कशा टाकायच्या ग्रुप कसे बनवायचे मल्टीपेज रिपोर्ट कशा चा। बन बनवायच्या चार्ट फॉर्मॅटिंग कसं करायचं रेग्युलर एक्सप्रेशन्स कसे करायचे किंवा एखादा चार्ट मला दाखवायचा असेल तर मी रिपोर्टमध्ये बरोबर बरोबर म्हणजे टेक्निकली तो बरोबर असतोच पण त्याचं कसा फॉर्म मी वापरला पाहिजे तो एक महत्त्वाची गोष्ट आहे तसंच एखादं डॉक्युमेंट मी डॉक्समध्ये कसं बनवतो त्याचा वापर कसा करतो तसंच तुम्ही बघाल तर इवन कॅनवासारखे टूल्स हाऊ कॅन यू यूज कॅनवा टू मेक अ चेकलिस्ट फॉर डेटा कलेक्शन हे पण आहे त्यामुळे एक, एक खूप मोठा कॅनव्हॉस आपल्या विद्यार्थ्यांना मिळतो म्हणजे आता तुम्ही बघाल तर आपल्या कोर्समध्ये काय काय झालं तर रोल ऑफ अ डेटा एंट्री तर झालंच पण वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट झालं कॅनवा झालं जोहो झालं सर्वे मंकी झालं आणि ह्या सग म्हणजे सर्वेज झाले तसंच आता आपण स्मॉल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये येऊया हां तर प्रोजेक्ट प्रूफ अपसारख्या पोर्टलवरची कसं बनवायचं कॅनवाचा वापर करून ब्रँडिंग कसं करायचं डिजिटल नोट्स एव्हर नोटमध्ये कसे बनवायचे बुक म्हणजे बुक टिकेट म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांना नुसतं डेटा एंट्री डेटा मॅनेजमेंट नाही पण मी आय टीचा वापर करून एखादी छोटी कंपनी चालवू कशी शकतो इथपर्यंत आपण आपला कोर्स घेऊन चाललो आहे म्हणजे याची मर्यादा नुसती इथपर्यंत नाही आहे की आपण नुसतं मूळ विद्यार्थ्यांना डेटा एंट्री शिकवतो आहे पण तो एखाद्या कंपनीमध्ये जाऊन तुम्ही बघा हां आता ऑटरवरती जाऊन नोट टेकिंग कसं करू शकतो बूम रँकवरती जाऊन ईमेल कशा कर श करू शकतो <coughs> तसंच आसन आसना या टूलचा वापर करून मी म्हणजे आता बघा इथे बघा तर यूट्यूब चॅनल कसा बनवायचा आसनावरती मी माझे टास्क कसे मॅनेज करायचे फॉर्मॅट फॅक्टरीवरती फाईल कन्व्हर्जन कसं करायचं सर्च एव्हरीथिंग कसं वापरायचं लॅन मॅसेंजरवरती मी माझ्या लॅनवरती विद्यार्थ्यांबरोबर माझ्या फ्रेंड्सबरोबर कम्युनिकेट कसं करायचं कितीतरी गोष्टी ड्रॉप बॉक्सचा वापर कसा आहे स्मॉल बिझनेस मॅनेजमेंट त्यामुळे मित्रांनो मला असं सांगायचं आहे की डेटा एंट्री हा कोर्स तुम्ही सगळ्यांनी आवर्जून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इवन एम एस सी आय टी झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही याचं प्रमोशन करू शकता आणि मी आत्ता जेवढेही आस्पेक्ट सांगितले हे सगळे म्हणजे डिजिटल क्षेत्रामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की न्यू एज करिअर या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत मी बऱ्याच वेळ बोलतो आहे मी आता इथे पॉज करतो पण या एका चांगल्या कोर्सकरता आपण ॲडमिशन घेऊन काय काय गोष्टी याच्यामध्ये आपण शिकवल्या आहेत याचा वापर करावा आणि एक वेगळी बिझनेस लाईन म्हणूनही या कोर्सकडे आपण बघू शकतो आणि विद्यार्थी स्वगतीने स्वतःच्या स्पीडने शिकू शकतो त्यामुळे हिरामध्ये या सगळ्या गोष्टींचं कंटेंट आपण दिलेलं आहे तुम्ही हा वापरा बघा काही अडचणी असतील या तर डेफिनेटली मला कळवा आपण याच्यामध्ये सातत्याने अपडेटही करत राहू आणि थँक्यू सो मच काही अपडेट तुमचे फीडबॅक असतील ते कळवा असे आपण बरेचसे आता सेशन घेणार आहोत त्यामुळे आपण वेगवेगळ्या कोर्सेसचे सेशन घेऊन त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे पण आपण कम्युनिकेट करत राहू थँक्यू सो मच